ही सगळी दृश्य आपण बघूया, पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दृश्य आपण बघतो आहोत. You expressed anger at the language in which it was written, the governor's letter. What I have to say, I have seen, which has been appeared in our media also. I have series to face. So what to comment? सर आपने प्रधानमंत्री को भी लेटर लिखा है जिससे वही बात कर रहे हैं ना. सर आपने लेटर में नहीं वही बात कर रहे हैं ना. मैंने प्रधानमंत्री सुनिए, दोनों प्रकार वाले सुनिए. प्रधानमंत्री को मैंने जो खत दिया मैंने मीडिया को रिलीज किया है, रिलीज आप लोगों के हाथ में है, तो इसे इसमें और कोई पूछने की जरूरत नहीं. एक और इसमें कोई कॉमेंट नहीं करूँगा क्योंकि ये मेरा और प्रधानमंत्री का कॉरेस्पॉन्डेंस है. मुझे जो लगा तो मैंने उनको लिखा है. सर जिस तरह से लेटर में शब्द का इस्तेमाल किया गया उसके बारे में क्या कहना है? मैंने जो कहा है वो कहा है. सर तो आपको लगता है सरकार की तरफ से कोई रिएक्शन आएगा, प्रधानमंत्री की तरफ से कोई बात कही जाएगी? मैंने कल 5 बजे लिखा जी, थोड़ा समय तो दे दो. सर एक पद से अधिकारी इस तरह से अगर शब्द का इस्तेमाल करते तो कितना आपको सही लगता है? चलिए आप चलिए ठीक है सर. रेणुका आपण बघतोय काल राज्यपालांचं पत्र आणि त्यातली भाषा यावरनं भराभर ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्याच्या उलट शरद पवार असं स्पष्टपणे म्हणतात, म्हणजे पंतप्रधानांना मी पत्र लिहिलं आहे त्यामुळे अशी प्रतिक्रिया देणं किंवा त्यावर चर्वीचरण करणं त्यांनी टाळलेलं आहे. आपण की त्यांनी म्हटलंय की राज्यपालांचं हे पत्र धक्कादायक आहे, राज्यपालांनी एखाद्या नेत्यासारखं पत्र लिहिलं असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि पवारांनी एकीकडे राज्यपालांवर ही परखड शब्दात टीका केलेली आहे, असं पत्र राज्यपालांना शोभत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. आपण आपल्याला माहिती की याबद्दल त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती आणि पंतप्रधानांच्या कानावर ही बाब त्यांनी घातलेली. आणि आता जेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला वाटतं का की याच्यात काही कारवाई होईल का, तर त्यांनी म्हटलं मी काल रात्री हे पत्र लिहिलंय त्याच्यामुळे सध्या त्यांना वेळ द्या, बघूयात काही कारवाई होताना दिसते.